झी चित्र गौरवच्या रेड कार्पेटवर आता आपण आहोत आणि माझ्यासोबत वैदई आहे. खूप स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये. सगळ्यात आधी खूप सुंदर दिसतेस वैदई, रेड कार्पेट स्पेशल लुक आहे तुझा. झी गौरव हा सोहळा म्हटलं की दरवेळी स्पेशल असतो आणि आज तिचा सन्मान आहे, त्यामुळे थीमही खूप खास आहे आणि मला एक घोषित पुरस्कार सुद्धा आहे, त्यामुळे अधिक खास आहे. तू सांगू शकतेस पुरस्कार नेमका कशासाठी मिळालाय आणि काय ते प्रेक्षकांना तू सांगू शकतेस प्लीज, आणि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन त्यासाठी. थँक्यू सो मच. घोषित पुरस्कार असल्या कारणाने मी बोलू शकते त्याच्याविषयी. जग्गू आणि जुलियट या सिनेमासाठी मला आणि अमेयाला सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी असा पुरस्कार मिळालेला आहे, त्यामुळे प्रचंड आनंद आहे. झी गौरव ही ट्रॉफी मिळणं खूप स्पेशल असतंच आणि यंदासुद्धा ती आणखीन स्पेशल आहे कारण एका स्पेशल सिनेमासाठी ती मला मिळते. आता तुझं लुक खूप छान आहे वैदू, काय आहे, कोणी डिझाईन केलं आहे प्लीज आम्हाला सांग. सो माझी स्टायलिस्ट आहे सायली विद्या, मी पूर्णपणे तिच्यावरती विश्वास ठेवते. आम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो, तर यावेळेला पण म्हटलं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया आणि अशी दिसते मी. आजचा हा झी गौरव खूप खास आहे कारण तू म्हणालीस तसं स्त्रीचा सन्मान आहे, तिचा सन्मान आहे. काय काय वेगवेगळ्या गोष्टी या झी पुरस्कारामध्ये तुला पाहायला मिळाल्यात यंदाच्या वर्षी, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक काहीतरी नवीन गोष्ट घडते, या पुरस्कार सोहळ्यात काय वेगळं पण यावेळेला तुला पाहायला मिळेल? हे किती पॉलिटिकली करेक्ट आहे मला माहिती नाही, पण ह्या मंचावरती पुरुषांच्या आरक्षणासाठी भांडण चाललं आहे कारण स्त्रिया इतकी उंच भरारी घेत आहेत आणि गेलं वर्ष अर्थातच स्त्रियांनी सर्वार्थाने गाजवलं आहे, त्यामुळे मला थोडंसं यावेळेस स्टेजवर पुरुषांचा स्ट्रगल दिसला त्यांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. वैदू एकतर खूप साऱ्या मित्रमैत्रिणींना भेटली असेल, तुझ्यासोबत आणखीन तुझ्या कुठल्या लाडक्या मैत्रिणीला अवॉर्ड मिळाला आहे जिच्यासाठी खरं तर तुझ्यासाठी जेवढी आनंदी आहेस तेवढी तिच्यासाठी पण आनंदी आहेस, अशी आणखीन तुझी आवडती व्यक्ती कोण? माझी मैत्रीण नाही आहे खरं तर ती, पण मी समोर असताना सर्वोत्कृष्ट गायिकेचा अवॉर्ड दिलं गेलं नंदिनी श्रीकर यांना उन्हाळे या सिनेमासाठी आणि ते गाणं मला किंबहुना उन्हाळचा अखंड ॲल्बम मला प्रचंड आवडलेला, ती फिल्मही प्रचंड आवडलेली आणि मित्राची फिल्म आदित्य सरपोतदारची फिल्म, त्यामुळे त्या सिनेमासाठी तिला ते बक्षीस मिळालं त्याचा खूप आनंद आहे. खूप सिनेमे येत आहेत, तुझे पुढचे आगामी प्रोजेक्ट्स काय असणार आहेत? लोकांना तुला बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघायचंय, आता भूमिका निवडताना तुला किती चुजी राहायचंय त्या बाबतीत आणि किती प्रेशर आहे आता तुझ्यावर एक अवॉर्ड मिळाल्यानंतर? मला असं वाटतं की अवॉर्डचं प्रेशर कमी आणि अवॉर्डमुळे मिळणारं प्रोत्साहन जास्ती असतं. मी कायमच भयंकर चुजी राहिलेली आहे, मला असं वाटतं की मला तो सिनेमा केल्यामुळे माझ्यात कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणून काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन व्हायला हवं आणि त्या पद्धतीचे मी सिनेमे निवडण्याचा प्रयत्न करत आले आज तागायत आणि याही पुढे तोच प्रयत्न राहील. या वर्षात बहुतेक दोन रिलीजेस होतील आणि दोन्हीबद्दल अर्थातच मला बोलता येणार नाही आता, त्यामुळे मी आतुरे बघूया. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आहेत तुला, भरपूर सिनेमे घेऊन आणि सतत आमच्यासमोर येत राहा. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.